एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननामुळे पायथ्याशी असलेल्या गावात पावसाच्या पाण्यासोबत आलेला गाळ शेतात साचल्याने पिके नष्ट झाली. याकरिता मदतीची याचना करण्यासाठी गेलेल्या आदिवासी शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांचे असंवेदनशील बोलणे सहन न झाल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजय दिलराम टोपो असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी संजय मीना एटापल्ली तालुक्यातील मंगेर या गावी विकासात्मक कामाचा आढावा घेण्याकरिता गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुरजागड पहाडावर उत्खनन करणाऱ्या त्रिवेणी अर्थ मूवर्स कंपनीचे काही अधिकारी देखील होते. दरम्यान पहाडावरील गाळ शेतात साचल्याने पिके नष्ट झाल्याने आम्हाला शासनाकडून मदत द्यावी ही मागणी घेऊन मलमपाडी गावातील जवळपास 26 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचना केली. मात्र तुम्ही अतिक्रमण धारक आहात, तुमच्याकडे पुरावा देखील नाही, त्यामुळे तुमचा यावर अधिकार नाही, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुनावले व मदतीबाबत असमर्थता दर्शवली. अजय हे बोलणे ऐकून अस्वस्थ झाला व भावासह घरी परतला. काही काळ तो तणावात होता. मदत मिळणार नाही मग शेतीसाठी उसणवारीने घेतलेले पैसे परत कसे करणार याबाबत लहान भाऊ जगतपाल याच्याजवळ चिंता व्यक्त केली. रात्री जेवण आटोपल्यानंतर घरासमोरील झोपडीत गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या जाण्याने आई वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार उघड्यावर पडलाय. पहाडावरील लोह उत्खनामुळे या परिसरात सर्वत्र लाल मातीचा खच पडलाय. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्यास प्रशासन आणि कंपनीचे लोक धमकावतात असा आरोपही स्थानिकांनी केलाय.